तपोभूमी, मंत्रभूमी, देवभूमी नाशिक, पवित्र गोदावरीच्या उगमाजवळचं महत्त्वाचं तीर्थक्षेत्र नाशिक। नाशिक मधून वाहणारी ही गोदामाई म्हणजे नाशिकची जीवनदायिनी। त्र्यंबकेश्वरला उगम पावणारी गोदावरी विविध मार्गाने गंगापूर धरणात पोहोचते। याच धरणातून नाशिक परिसराला पाण्याचा पुरवठा होतो। या धरणाच्या पाण्यामुळेच नाशिकचा औद्योगिक विकास झाला। झपाट्याने विकसित होणाऱ्या नाशिकचा आज राज्यात पहिला क्रमांक आहे। विकासाच्या या प्रचंड चक्राबरोबरच या नाशिक शहराने आपली सांस्कृतिक आणि धार्मिक ओळखही कायम ठेवली आहे। वेगाने प्रगती करत असलेल्या या नाशिकमध्ये 2015 श्रावण महिन्यात सिंहस्थ कुंभमेळा हा महत्त्वाचा सोहळा होणार आहे। या महत्त्वाच्या घटनेसाठी अवघ नाशिक सज्ज झालंय। यंदाचा कुंभमेळा हा हरित कुंभ ठरावा अशी सर्वांची इच्छा आहे आणि त्या अनुषंगाने गोदावरी नदीचं प्रदूषण आणि त्यावरचे उपाय याची माहिती देण्याचा हा एक प्रयत्न। आपण पाहिलं की गेल्या 2 दशकात नाशिकचा प्रचंड विकास झाला, पण या नादात आपल्या गोदावरी नदीचं मात्र रूपच बदलून गेलं। औद्योगिक विकासामुळे शहरीकरण आणि वाढलेली लोकसंख्या ही समस्या झाली। वाढलेल्या उद्योगांना पाणी लागायला लागलं आणि वाढत्या लोकसंख्येचीही पाण्याची मागणी वाढत गेली। माणसांनी आणि उद्योगांनी वापरून टाकून दिलेलं पाणी पुन्हा या गोदावरीतच यायला लागलं। अर्थात हे पाणी कुठेही सोडलं तरी पुन्हा आपोआप नदीतच जाणार। मंडळी, तुम्हाला माहीत असेलच की आपल्या गंगापूर धरणातल्या पाण्याची तपासणी केली असता ते पूर्णतः शुद्ध आणि स्वच्छ असल्याचा निर्वाळा प्रयोगशाळांनी दिलेला आहे। या धरणाच्या पुढे काय होतं ते आता आपण पाहूया। बरंचसं पाणी धरणात अडवलं गेल्यामुळे पुढचा पाण्याचा प्रवाह अर्थातच क्षीण झालेला आहे। धरण ते गंगापूर गाव या परिसरात लोकवस्ती अतिशय कमी असल्यामुळे या भागातलं पाणी बऱ्यापैकी शुद्ध आहे। गंगापूर गाव आणि परिसरातल्या नदीत काही नैसर्गिक आणि काही अनैसर्गिक नाले पाण्याचे प्रवाह येऊन मिसळतात। आजूबाजूच्या गावातला कचरा, दूषित पाणी, अस्वच्छता यामुळे या ठिकाणी नदी प्रदूषित होऊ लागते। पुढे सोमेश्वर धबधबा आणि त्याच्या अलीकडचे पलीकडचे नाले नदीला आणखी प्रदूषित करू लागतात। इथून पुढे आजूबाजूची लोकसंख्या वाढायला लागल्यामुळे त्या लोकसंख्येचं विसर्जित पाणी, मैला या गोष्टी नदीच्या पात्रात येऊ लागतात। या इथेच सोमेश्वरचं ऐतिहासिक मंदिर आहे। हा भाग आता पिकनिक स्पॉट झालाय। यामुळे पर्यटक, त्यांचा कचरा, बोटी, त्यांचं तेल आणि निर्माल्य अशा प्रकारे नदीचं आणखी प्रदूषण वाढत जातं। हीच समस्या पुढे नवशा गणपतीपाशीही आहे। नदीचा या पुढचा टप्पा म्हणजे आनंदवल्ली। इथे मात्र मलमूत्राच्या नाल्याबरोबरच औद्योगिक प्रभागातलं प्रदूषित पाणी आणि रसायनं येऊन मिसळतात। इथे नदीचा रंग बघा बदलतो आणि माशांचं प्रमाण देखील कमी होतं। गोदावरी नदीचं सर्वाधिक प्रदूषण होतं ते या रामकुंडावर। दशक्रिया, श्राद्ध असे धार्मिक विधी करण्याची हीच ती जागा। या विधींमुळे निर्माण होणारी विसर्जक, अन्न, पिंड, निर्माल्य, कचरा या गोष्टी नदीत सोडल्या जातात। याच पात्रात रक्षा विसर्जन केलं जातं, त्यालाच अस्थि विसर्जन असंही आपण म्हणतो। याशिवाय लोकांच्या आंघोळी, कपडे धुणं, जनावरांच्या आंघोळी आणि हो वाहनांच्या देखील आंघोळी। लक्षात घ्या मंडळी, आपल्या नदीवरती हे सगळे आघात आहेत, आघात। यापुढे प्रदूषण सहन करण्याची नदीची शक्ती संपायला लागते। रामकुंडापुढची नदीची अवस्था म्हणजे अक्षरशः दुरावस्था। इथून पुढे अशा प्रकारे आपल्या दक्षिण गंगेची गटार गंगा झाली आहे असं खेदानं, अतिशय खेदानं म्हणावं लागतं। नाशिक सोडून ही नदी पुढच्या टप्प्याला लागते। ती नाशिककरांची ही सगळी घाण प्रदूषण घेऊनच याच नदीच्या प्रवाहावर, पाण्यावर नदीच्या पात्रातली पुढची अनेक गावं अवलंबून असतात। आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की 50 ते 100 वर्षांपूर्वी या गोदावरीची ही अवस्था नव्हती। निर्मळ आणि शुद्ध जल घेऊन ही नदी अखंडित वाहत होती। मग ही अवस्था कशामुळे झाली? तर मानवी हस्तक्षेपामुळे।
माणसानं नदीला दिलेल्या उपद्रवामुळे नदीकडून घेताना शुद्ध पाणी घेतो, तर देताना मात्र प्रदूषित जल विषारी रसायनं टाकून देतो. नदी आपली काळजी घेते तशी आपण नदीची काळजी घेतो का? भारतीय परंपरेनुसार आपण नदीला निर्जीव मानत नाही, तिला माता म्हणतो, तिला जीवनदायिनी मानतो आणि तिला सजीव मानतो. नदीला सजीव मानणं हे जीवशास्त्रीय दृष्ट्या देखील योग्य आहे. कोणतीही नदी म्हणजे केवळ पाणी नव्हे. नदी म्हणजे पाणी तर आहेच, पण त्यातले जीवजंतू, मासे, शेवाळं, विविध वनस्पती, जलचर, नदीकाठचे छोटे मोठे प्राणी, अशा सर्वांची ती एक नैसर्गिक वसाहत असते, ज्याला म्हणतात इकोसिस्टीम. ही सर्व जलवसाहत एकमेकांवर अवलंबून असते, परस्पर पूरक असते. या नदीतले सूक्ष्म जीव नदीमधला कचरा घाण खातात, त्याचं विघटन करतात आणि हा कचरा वनस्पतींना अन्न म्हणून उपयुक्त बनवतात. नदीतले मासे आणि इतर जलचर हा केरकचरा, डासांची अंडी इत्यादी गोष्टी खाऊन टाकतात. अशा प्रकारे नदीतले हे जीव पाणी शुद्ध करण्याचा सतत प्रयत्न करत असतात. पण या जीवांची पाणी शुद्ध करण्याची एक नैसर्गिक मर्यादा आहे. शुद्ध पाणी कमी आणि प्रदूषण खूप जास्त असं प्रमाण झालं की हे जलचर काहीच करू शकत नाहीत. या जीवांचं प्रमाणही कमी होत जातं आणि यामुळे पाणी काळं पडू लागतं आणि इथे नदीची सजीवता नष्ट पावते. हे पाणी ना पिण्याला उपयोगी आहे, ना वनस्पतींना किंवा उद्योगांना. आपल्या नळातून शासनानं आपल्याला शुद्ध पाणी दिलं पाहिजे, होय, हा तर आपला हक्क आहेच. पण लक्षात ठेवा, हक्काबरोबर जबाबदारी देखील येते. या शुद्ध पाण्याचं आपण काय करतो? आपल्या कचऱ्याचं आपण काय करतो? आपण विसर्जित केलेले दूषित पदार्थ पुढे कुठे जातात? आणि नदीकाठी घाण करणाऱ्यांविषयी काय बोलावं? केर कचरा, निर्माल्य हा तुमच्या दृष्टीने कचरा असेल, पण वनस्पतींसाठी ते अन्न आहे. ते कुजवून वनस्पतींना द्या, पण नदीला नको. उद्योगांनी देखील पाण्याच्या वापरात समंजसपणा दाखवला पाहिजे. आपल्या उद्योगातून प्रक्रिया करूनच, प्रदूषण काढूनच हे पाणी नदीत परत जाईल याची काळजी उद्योगांनी घेतली पाहिजे. सामान्य नागरिकांनी, विशेषतः बांधकाम व्यावसायिकांनी पाण्याचा थेंब थेंब वाचेल, पावसाचं पाणी जमिनीत मुरेल याची काळजी घेतली पाहिजे. काहीही करून भूजल पातळी वाढलीच पाहिजे असाच प्रयत्न केला पाहिजे. नदीकाठी आंघोळ, कपडे धुणं, वाहन धुणं नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन बंद केलं पाहिजे. आणि निर्माल्य, केरकचरा, प्रदूषक, अन्न अशा गोष्टी नदीत टाकून आपण गोदावरी मातेची विटंबना करतो आहोत अशी अपराधाची भावना आपल्या मनात यायला हवी. गोदावरी नदीचं प्रदूषण कमी करण्यात नागरिकांचा सहभाग हा फार महत्त्वाचा आहे. नागरिक म्हणून आपण काय करू शकतो? आपल्या घरातला कचरा नदीत पोहोचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचं खत बनवावं. नदी परिसरातील नागरिकांनी नदीच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी. आपला केरकचरा घाण नदीत जाणार नाही अशी रचना करावी. यासाठी शोषखड्ड्यांचा वापर करावा. नदीकाठावर जमेल तेवढी झाडं लावावीत. परिसरातील अवैध मासेमारी बंद करावी. नदीपात्रातील वाळू उपसा बंद करावा. भाविकांनी नदीत निर्माल्य, कचरा, पूजा साहित्य, पिंड, अन्न इत्यादी प्रदूषकं टाकू नयेत. नागरिकांनी पाण्याचा वापर अतिशय जपून करावा. शक्य तिथे पाण्याचा पुनर्वापर करावा. प्रत्येक घराला, बंगल्याला, इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पावसाचं पाणी साठवण्याची, जमिनीत मुरवण्याची सोय केली पाहिजे. नागरिकांनी एकत्र येऊन नदीवर तरंगणारी घाण साफ करावी. किमान घाण करणाऱ्याला रोखावं तरी. भूजल पातळी वाढवून नदीच्या पात्रातले झरे जिवंत करावेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच पाणी नदीत सोडावं. उद्योगांनीही पर्यावरण स्नेही उद्योग नीती वापरून आपल्या उद्योगाचे प्रदूषण नदीत पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी. सातत्यानं प्रदूषण करणाऱ्या उद्योगांनी सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून नदी स्वच्छता मोहीम हाती घ्यावी किंवा अशा प्रकारच्या कामासाठी आर्थिक सहभाग द्यावा. शासन पातळीवर नदीची काळजी घेऊन नदीचं प्रदूषणापासून रक्षण करणं ही महत्त्वाची जबाबदारी मानली गेलेली आहेच,
परंतु लोकसहभागाशिवाय शासनाचे प्रयत्न सुद्धा अपुरे असतात. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या नदीसाठी आपण करू शकतो. गोदावरीच्या प्रदूषणाची समस्या आपणच निर्माण केलेली आहे हे समजून घेऊन तिच्या शुद्धीकरणाची ही जबाबदारी आपलीच आहे हे आपण आता ओळखायला हवं. तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं म्हणू शकतो की हे नाशिक माझं आहे आणि ही गोदावरी माझी आहे, गोदावरी माझी माता आहे.